So, good morning students. In today's lecture, we are going to discuss about lipid metabolism. आता मला सांगा की what is mean by lipid? Lipid काय असतं नेमकं? What is lipid? सर ऍसिड आहे ना ते. लिपिड ऍसिड म्हणून आपल्या बॉडीमध्ये राहतं. लिपिड ऍसिड म्हणून आपल्या बॉडीमध्ये राहतं. इट इज फॅटी ऍसिड. काय असतं मग लिपिड? लिपिडवर ते सोडून द्या सगळं काही. लिपिडचं बॉडीमध्ये फंक्शन काय ते सांगा. कोण सांगेल व्हॉट इज फंक्शन ऑफ लिपिड? फॅटी ऍसिड राहतो सर ते. यस, चौधरी साक्षी म्हणते की फॅटी ऍसिड असतं म्हणते ते. मग फॅटी ऍसिड असतं तर मग काय फंक्शन करतं बेटा ते नेमकं बॉडीमध्ये? हा उमेश बोल. एनर्जी स्टोअर असते सर आपल्या शरीरामध्ये. फॅट एनर्जी स्टोअर करण्याचं काम सर जेव्हा कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स जेव्हा होतात ना तेव्हा ते फॅटी ऍसिड मध्ये स्टोअर होत. मग जेव्हा आपल्या स्टार्वेशन कंडिशन असते ना तेव्हा मग ते एनर्जी युटिलाइज. बर, कोण बोलला सर? बरोबर आहे का? तेजश्री. तेजश्री, बर चला कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. तर आता काय होतं की फॅटी ऍसिड लिपिड मेटाबॉलिझम आपल्याला बघायचं आहे. म्हणजे लिपिडचं ब्रेकडाऊन आणि सिंथेसिस. मेटाबॉलिझम बद्दल बघितलं होतं आपण. मेटाबॉलिझम म्हणजे काय? की सिंथेसिस आणि ब्रेकडाऊन. एखाद्या कंपाऊंडचं सिंथेसिस आणि ब्रेकडाऊन कशा पद्धतीने होतं हे सगळं आपण शिकत असतो इन टर्म्स या हेडिंग खाली, दॅट इज मेटाबॉलिझम. सो लिपिडचं सिंथेसिस आणि ब्रेकडाऊन आपल्याला शिकायचं आहे. सगळ्यांनी आपापले माइक म्यूट करायचे आहे. ओके, सो आपल्याला बघायचं आहे लिपिडचं मेटाबॉलिझम म्हणजे लिपिडचं सिंथेसिस बघायचं आहे आपल्याला आणि लिपिडचं ब्रेकडाऊन कशा पद्धतीने होतं. तर हे सगळं शिकण्याआधी आपण सुरुवातीला बघूया की लिपिड आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने जातं. कशा कुठून जातं मग लिपिड आपल्या बॉडीमध्ये? लिपिड आपल्या बॉडीमध्ये कुठून तयार होतं, कुठून जातं लिपिड आपल्या बॉडीमध्ये? तुम्ही अनम्यूट करू शकता. फूडच्या, हा फूड, बाय मीन्स फूड. येस उमेश, व्हेरी गुड. बाय मीन्स ऑफ फूड ऑर बाय मीन्स ऑफ डायट आपल्या बॉडीमध्ये लिपिडचं इन्गल्वेशन होतं, लिपिड आपल्या बॉडीमध्ये एंटर होतं. प्रत्येक सेलकडे हे लिपिडचं स्ट्रक्चर. आता आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर तुम्ही शिकले असाल FY मध्ये, किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल माहिती असेल तुम्हाला की बॉडीच्या प्रत्येक सेलकडे, बॉडीच्या प्रत्येक सेलकडे एक मेम्ब्रेन असते. त्या मेम्ब्रेनला आपण म्हणत असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये कसं स्ट्रक्चर असतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये असतं आपलं लिपिड बाय लेअरचं स्ट्रक्चर. तिथे लिपिड कडे हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक असे नॉन पोलर नेचरचे लिपिड्स आपल्याकडे प्रेझेंट असतात. सेलचं मेम्ब्रेन तयार करण्याचं काम हे लिपिड करत असतं, म्हणून स्ट्रक्चरल एलिमेंट सुद्धा लिपिडला आपण म्हणू शकतो. सो लिपिड इज अ स्ट्रक्चरल एलिमेंट. सेलच्या स्ट्रक्चरला, सेलची मेम्ब्रेन तयार करण्यासाठी लिपिडचा आपल्याला मदत होतो. मग आता काय झालं की आपण फूड आपल्या इंगल केलं. समजा सकाळी सकाळी उठले आणि गेले तुम्ही नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये तुम्ही समोसा मागवला. आता हा समोसा तुम्ही खाल्ला. समोसा कोणाकोणाला आवडतो? मला आवडतो सगळ्यांनाच आवडतो सर. सगळ्यांना समोसा आवडतो. मग समोसा तुम्ही खाल्ला. आता समोसामध्ये काय असेल? समोसा आपला तळलेला आहे, म्हणून त्याच्यामध्ये काय आहे की तेलाचे काहीतरी पार्टिकल्स प्रेझेंट असतील. त्याच्या दुसऱ्या कंपोनंट मध्ये सुद्धा लिपिड्स प्रेझेंट असतील. ते त्याचे जे काही मटेरियल यूज झाले असतील तिथे सध्या तिथे सुद्धा काहीतरी अमाऊंट मध्ये लिपिड्स प्रेझेंट असतील किंवा फॅट प्रेझेंट असतील. आता लिपिड्सला आपण दोन भागांमध्ये डिवाइड करू शकतो, ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉल. सो इथे काय होतं की लिपिड्स मध्ये लिपिड्सचे कंपोनंट आपण बघतोय ट्राय ग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉल. हे लिपिडचे क्लासेस आहेत, लिपिडचे कंपोनंट आहेत ट्राय ग्लिसराइड आणि कोलेस्टेरॉल. आता आपल्याला शिकायचं आहे ट्राय ग्लिसराइड कशा पद्धतीने ब्रेक होतो. कोलेस्टेरॉल हा वेगळा एक स्टेरॉइड मॉलिक्युल आहे, पण लिपिड सोबत तो अटॅच असतो. ट्राय ग्लिसराइड आणि कोलेस्टेरॉल हे सोबत अटॅच होतात. सो डायजेशन ऑफ फॅट कुठं बिगिन होतं? सलायवा मध्ये, माउथ मध्ये. चिविंग अँड सलायवा बिगिन्स डायजेशन ऑफ फॅट. तिथे काय होतं, जेव्हा आपण लिपिड्स एनगल्फ करतो, एखादा फूड पार्टिकल एनगल्फ करतो, तेव्हा काय होतं की तुम्हाला माहिती आहे सलायवामध्ये व्हेरियस प्रकारचे एन्झाईम्स आपल्याकडे प्रेझेंट असतात. सलायवामध्ये आपल्याला डायजेशन ऑफ फॅट बिगिन्स इन द माउथ बाय एका एन्झाईमचं नाव आपण बघूया, लिंगल
लायपेज. लिंगल लायपेज नावाचा एन्झाइम काय करतो आपला फॅटला ट्रायग्लिसराइडला एका प्रायमरी लेवल वरती ब्रेक करतो. लिंगल लायपेज फॉर ट्रायग्लिसराइड. आणि कोलेस्ट्रॉल जे असतात ते कोलेस्ट्रॉल रिमेन होतात. कोलेस्ट्रॉल हे माउथ मध्ये माउथच्या सलवायामध्ये तिथे त्यांचं ब्रेकडाऊन होत नाही. त्यांचं ब्रेकडाऊन होण्यासाठी कोलेस्ट्रॉल हे डिरेक्टली स्टमक मध्ये कोलेस्ट्रॉलचं ब्रेकडाऊन होतं. त्यानंतर काय होतं की जे काही आपलं चिविंग मटेरियल जे बॉलर्स मध्ये आपलं स्ट्रक्चर जाणार आहे फूड पार्टिकल, ते फूड पार्टिकल आपले स्टमक पर्यंत पोहोचतील. फूड पार्टिकल स्टमक पर्यंत पोहोचतील. कोणता कॅनल म्हणतात त्याला माहिती आहे? शिकले असेल तुम्ही डायजेशनच्या प्रोसेस मध्ये. स्टमक ते जे बोलस आहे ते स्टमक पर्यंत पोहोचेल. त्यानंतर स्टमक टर्न्स ट्रायग्लिसरॉल इनटू द डायसॅक्राइड्स अँड फॅटी ऍसिड. ट्रायग्लिसरॉलचं काय करेल ते कन्वर्शन करेल डायग्लिसराइड आणि फॅटी ऍसिड मध्ये त्यांचं कन्वर्शन करेल आणि आपल्याला फॅटी ऍसिडचे काही मॉलिक्युल्स फॅटी ऍसिडचे काही मॉइटी इथे भेटेल. मग स्टमक मध्ये दोन प्रकारचं डायजेशन होतं. डायजेशन ऍट द स्टमक. स्टमक मध्ये फॅटचं दोन प्रकारे डायजेशन होतं. एक म्हणजे मेकॅनिकल डायजेशन. मेकॅनिकल डायजेशन म्हणजे स्टमकची काही मुवमेंट होत असते, तिथे चर्निंग ऍक्टिव्हिटी तिथे होत असते. काय करतात ते बोलसला आणखी छोट्या छोट्या पार्टिकल मध्ये ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. मेकॅनिकल डायजेशन तिथे होतं. त्यानंतर स्टमक मध्ये एक केमिकल डायजेशन सुद्धा होतं. केमिकल डायजेशन कशा पद्धतीने होतं की केमिकल डायजेशन करण्यासाठी गॅस्ट्रिक ज्युसेस आणि गॅस्ट्रिक लायपेज, गॅस्ट्रिक ज्युसेस आणि गॅस्ट्रिक लायपेज नावाचे एन्झाइम्स स्टमक काय करेल, स्टमक तिथे सिक्रीट करेल. लायपेज म्हणजे लिपिडला ब्रेकडाऊन करणारे एन्झाइम्स. गॅस्ट्रिक लायपेज, गॅस्ट्रिक ज्युसेस काय करेल या ट्रायग्लिसराइडचं कन्वर्शन करेल डायग्लिसराइड आणि फॅटी ऍसिडच्या मॉलिक्युल मध्ये. मग पॅनक्रियाजचं फंक्शन इथे येतं. पॅनक्रियाज काय करेल, पॅनक्रियाज हे मेकॅनिकल डायजेशन झाल्यानंतर काही ट्रायग्लिसराइड आणि काही ट्रायग्लिसराइड स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातात. आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर काय होतं की काही जे उरलेले ट्रायग्लिसराइड असतात, काही डायग्लिसराइड असतात, की काय होतं तिथे पॅनक्रियाज एक एन्झाइम रिलीज करतं, एक ज्यूस रिलीज करतं. त्याला म्हणतो आपण पॅनक्रियाटिक लायपेज. पॅनक्रियाटिक लायपेज आणि बाइल साल्ट डिपेंडंट लायपेज. पॅनक्रियाटिक लायपेज आणि बाइल साल्ट डिपेंडंट लायपेज पॅनक्रियाज काय करतं, यांचं सिक्रिशन करतं आणि यांचं सिक्रिशन झाल्यानंतर तेच काय करतं, काय करतं यांना फॅटी ऍसिड्सला डायजेस्ट करतं, ट्रायग्लिसराइडला डायजेस्ट करतं. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये हे सगळं पाठवलं जातं आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये स्मॉल इंटेस्टाईन कंबाइन्स बाइल्स विथ द टू सेपरेट द फॅट. काय करतं हे बाइल साल्ट डिपेंडंट एन्झाइम. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये बाइल प्रेझेंट असतं. बाइल काय, एक एलोइश फ्लुइड आहे जे फॅट फॅटचं ब्रेकडाऊन करण्यासाठी त्यांचं मदत होते. बाइल काय, एक एलोइश फ्लुइड आहे की ज्याच्यामुळे काय होतं फॅटचं ब्रेकडाऊन होतं. मग बाइल साल्ट डिपेंडंट एन्झाइम म्हणजे बाइल साल्ट वरती डिपेंडंट असणारे लायपेज नावाचे एन्झाइम पॅनक्रियाज सिक्रिट करतं. पॅनक्रियाटिक लायपेज नावाचे आणखी एक एन्झाइम पॅनक्रियाज सिक्रिट करतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे उरलेले ट्रायग्लिसराइड आहे आणि जे काही उरलेले ट्रायग्लिसराइड्स आपल्याकडे आहेत त्या ट्रायग्लिसराइड्सचं ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन कशामध्ये होतं, फॅटी ऍसिड्सच्या मॉलिक्युलमध्ये. आणि याच फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल नंतर काय होतात, आता तुम्हाला माहित आहे की डायजेशन नंतर ऍब्झॉर्प्शनची प्रोसेस होते. म्हणजे आता समजा इथे आपल्याकडे स्मॉल इंटेस्टाईनची एक लेअर काढूया आपण. स्मॉल इंटेस्टाईन, दिस इज अवर स्मॉल इंटेस्टाईन बाउंड्री. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आपल्याकडे फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल इथे तयार झाले. सो फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल स्मॉल इंटेस्टाईन मध्ये तयार झाले. मग आता हे स्मॉल इंटेस्टाईनचे जे सॉरी फॅटी ऍसिडचे जे मॉलिक्युल आहेत, जे फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल इथे तयार झाले ते आपल्याला प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवायचे. मग हे प्रत्येक सेल पर्यंत कशा पद्धतीने पोहोचवले जातील, की हे जे फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल आहे यांचं ट्रान्सपोर्ट होईल जवळच्या इपिथेलियल सेल्स पासून. जे डायजेशन सिस्टीम मध्ये
स्मॉल इंटेस्टाईन सोबत जोडलेले इपिथेलियल सेल्स असतात, जे इपिथेलियल सेल्स इथे प्रेझेंट असतील त्यांच्यामध्ये फॅटी ऍसिडचं हे ट्रान्सपोर्ट केलं जाईल. दिस फॅटी ऍसिड इज ट्रान्सपोर्टेड टू द इपिथेलियल सेल्स. सो दिस इज इपिथेलियल सेल्स. आणि इपिथेलियल सेल्स काय करेल, इपिथेलियल सेल्स करेल हे जे काही आपले ट्रायग्लिसराइड तयार झाले या सगळ्या ट्रायग्लिसराइडला आपल्या ब्लड वेसल्स मध्ये पोहोचवण्याचं काम कोण करेल, इपिथेलियल सेल्स बाय मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टच्या मदतीने काय करेल, हे जे काही आपले फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल्स तयार झाले हे सगळे आपले ब्लड वेसल सर्क्युलेटरी सिस्टीम पर्यंत पोहोचवले जातील. आणि तुम्हाला माहिती आहे की सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम काय असतं, की प्रत्येक सेल पर्यंत न्यूट्रिशन, जे काही मॉलिक्युल्स आपले डायजेशन थ्रू ग्लुकोज फॅटी ऍसिडचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते सगळं पोहोचवण्याचं काम कोण करतं, सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि बॉडीच्या एव्हरी सेल्स पर्यंत हे फॅटी ऍसिड पोहोचवल्या जातील, ब्रेन मध्ये पोहोचवले जाणार नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे की ब्लड मध्ये ब्लड ब्रेन बॅरियर्स नावाचं एक बॅरियर असतं जेणे ज्याच्यामधून फक्त ग्लुकोज हा ब्रेन पर्यंत पोहोचवला जातो. सो समजलं इथपर्यंत की जे आपण फूड चीव करतो, जे आपण डायजेशन कशा पद्धतीने होतं फॅटी ऍसिडचं, येस ऑर नो बोला काहीतरी. हो सर. ओके, त्यानंतर बघूया आपला कॉन्सेप्ट लिपिड्स. लिपिड्स काय असतात? सो लिपिड्स लिपिड्स फॅट्स अँड ऑइल यूज ऑलमोस्ट युनिव्हर्सली ऍज अ स्टोअर फॉर्म ऑफ एनर्जी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह असतात फॅट्स अँड ऑइल. फॅट आणि ऑइलला बॉडीमध्ये एनर्जीच्या फॉर्मसाठी एनर्जी ऍज अ एनर्जी म्हणून स्टोअर केलं जातं. लिपिड्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन. सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन मेंटेन करण्यासाठी लिपिडचं सगळ्यात महत्वाचं रोल. प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून तर सिग्नलिंग मॉलिक्युल्स काही सिंथेसिस करण्यासाठी लिपिडचा आपण यूज करू शकतो. हॅव्हिंग बोथ हायड्रोफोबिक अँड नॉन पोलर नेचर. हायड्रोफोबिक आणि नॉन पोलर नेचर त्यांच्याकडे असतं. देअरफोर लिपिड्स डिफर फ्रॉम कंपाऊंड अँड युनिक इन देअर ऍक्शन. त्याच्यामुळे काय असतात, लिपिड्स एक युनिक त्यांचं एक युनिक त्यांची एंटिटी असते. कारण की त्यांच्याकडे हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक दोन्ही पद्धतीचं नेचर त्यांचं असतं. आणि नॉन पोलर, स्पेसिफिकली दे आर मोअर नॉन पोलर. त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, नॉन पोलर म्हणजे दे आर वॉटर हेटिंग. वॉटरला ते हेट करतात, वॉटरच्या जवळ ते राहू शकत नाही. लिपिड मेटाबॉलिझम आपल्याला शिकायचं आहे. लिपिड मेटाबॉलिझम इज अ सिंथेसिस अँड डिग्रेडेशन ऑफ लिपिड्स. मेटाबॉलिझम म्हणजे काय होते, मेटाबॉलिझम म्हणजे कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे डिग्रेडेशन आणि अनाबॉलिझम म्हणजे सिंथेसिस. इन्व्हॉल्विंग द ब्रेकडाऊन ऑर स्टोरेज ऑफ फॅट्स फॉर एनर्जी. त्याच्यामध्ये काय होतं, ब्रेकडाऊन आणि फॅटचं स्टोरेज कशा पद्धतीने होतं हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. अँड सिंथेसिस ऑफ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल लिपिड्स सच ॲज दोज इन्व्हॉल्व्ड इन कन्स्ट्रक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन. सगळ्यात महत्वाचं फंक्शन लिपिड्सचं, सेलचं मेम्ब्रेन, सेलची प्लाझ्मा मेम्ब्रेन सिंथेसिस करण्यासाठी लिपिडचा आपण यूज करतो. अॅनिमल्स मध्ये काय होतं की फॅट्स आर ऑब्टेन फ्रॉम फूड ऑर आर सिंथेसाइज बाय लिव्हर. लिव्हर सुद्धा फॅटी ऍसिडचं सिंथेसिस करू शकतं. ते कशा पद्धतीने करेल, की जे काही आपले एक्सेस एनर्जी मॉलिक्युल्स आहे, एक्सेस ग्लुकोजचे मॉलिक्युल्स आहे, त्याला आपण फॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो. ते कशा पद्धतीने होतं ते पुढे आपण हळूहळू डिस्कस करूया. द मेजॉरिटी ऑफ लिपिड्स फाउंड इन ह्युमन बॉडी फ्रॉम इंजेस्टिंग फूड. कुठून मिळतं आपल्याला लिपिड, इंजेस्टिंग फूड पासून, फूड घेतल्यानंतर. अँड ट्राय इन द फॉर्म ऑफ ट्रायग्लिसराइड्स अँड कोलेस्टेरॉल. अदर टाइप ऑफ लिपिड्स फाउंड इन द बॉडी आर फॅटी ऍसिड्स अँड मेम्ब्रेन लिपिड्स. मेम्ब्रेन लिपिड्स आणि फॅटी ऍसिडच्या फॉर्म मध्ये आपल्या बॉडीमध्ये लिपिड्स हे सापडल्या जाऊ शकतात. सिन्स लिपिड्स आर हायड्रोफोबिक मॉलिक्युल्स, म्हणजे नॉन पोलर मॉलिक्युल्स असतात ते, म्हणून ते काय होतात की ते वॉटर सोबत राहत नाही. आणि ते वॉटर सोबत राहत नाही म्हणजे त्यांचं जर आपल्याला ब्रेकडाऊन करायचं असेल तर सुरुवातीला काय करावं लागेल, त्यांचं सोल्युबल फॉर्म मध्ये आपल्याला त्यांचं कन्वर्शन करावं लागेल, जेणेकरून बाकीचे एन्झाइम्स त्याच्यावरती ऍक्ट करेल. त्यांना सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागेल. त्यांना एक वेगळ्या नेचरमध्ये त्यांचं नेचर एक थोडंसं चेंज करावं लागेल, जेणेकरून त्यांचं आपण कॅटाबॉलिझम, त्यांचं ब्रेकडाऊन आपण करू शकू. ते कशा पद्धतीने होतं ते बघूया. They need to be solubilized before their metabolism can begin. So lipid metabolism often begin with hydrolysis, which occur with the help of various enzymes in the digestive system.
लिपिड मेटाबॉलिझम हे काय होतं, जसं आपण फूड इनगल्फ करतो, जसं आपण फूड इनडायजेस्ट करतो, डायजेशन आपलं त्या फूडचं होतं, तिथूनच आपलं लिपिडचं मेटाबॉलिझम प्रोसेस ही चालू होते. सुरुवातीला काय होतं, लिपिड मेटाबॉलिझम बिगिन्स विथ हायड्रोलिसिस बाय द मीन्स ऑफ वॉटर, लिपिड्स कॅन ब्रेक डाऊन. वॉटरचा यूज करून, वॉटरच्या एनर्जीचा यूज करून, वॉटरचा यूज करून काही एन्झाईम्स काय करतात, लिपिडला ब्रेकडाऊन करतात, आणि लिपिडचं ब्रेकडाऊन करून फॅटी ऍसिडच्या सिम्पल फॉर्म मध्ये त्यांना प्रत्येक सेल पर्यंत हे पोहोचवलं जातं. सो लिपिडचं स्टोरेज कुठं होतं, कुणाला माहिती आहे की लिपिडचं स्टोरेज एक स्पेसिफिक टिश्यू बॉडी मध्ये प्रेझेंट असतं की जिथे काय होतं, लिपिडचं खूप जास्त प्रमाणामध्ये स्टोरेज होतं सेल मध्ये इन द फॉर्म ऑफ लिपिड ड्रॉपलेट्स सेलच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. पण मोर स्पेसिफिकली कोणत्या टिश्यू मध्ये लिपिडचं स्टोरेज होतं, ऍडिपोज टिश्यू. व्हेरी गुड तेजश्री. तर ऍडिपोज टिश्यू मध्ये लिपिडचं स्टोरेज, फॅटी ऍसिडचं स्टोरेजची मेन साईड कोणती आहे आपली, ऍडिपोज टिश्यू. सो लिपिड्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन. फंक्शन मध्ये काय, की काही लिपिड्स हे सिग्नलिंग मॉलिक्युल्स म्हणून आपले ऍक्ट करू शकतात, आणि स्ट्रक्चर, स्ट्रक्चर कशाचं, सेलच्या मेम्ब्रेनचं, सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी सेलच्या मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर, मोर स्पेसिफिकली प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कोण देतं, लिपिड्स आपल्याला देत असतं. लिपिड्स आर द मेन कंपोनंट ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, दे आर मेन कंपोनंट. लिपिड्स आर द मेन कंपोनंट ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता तुम्हाला माहिती की प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेलची जी मेम्ब्रेन आहे, सेलचं जे मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे, सपोज दिस इज अवर सेल, की त्या सेलच्या मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरला, आता तुम्हाला माहिती की दिस इज द सेल मेम्ब्रेन अँड इट इज मेड अप ऑफ, या सेल मेम्ब्रेनला आपण झूम करतोय आणि त्याचं स्ट्रक्चर बघतोय. सेल मेम्ब्रेन इज अ लिपिड बायलेअर स्ट्रक्चर, शिकले असाल तुम्ही कुठेतरी 12th मध्ये. लिपिड्स पासून सेलच्या मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर हे बनलेलं असतं. स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड बायलेअर, म्हणजे इथे काय असतील, लिपिडचे काही मॉलिक्युल्स असतील. मग आता लिपिडचे मॉलिक्युल्स असतील प्रेझेंट, मग सेलच्या सायटोप्लाझम मध्येही काही लिपिडचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये काही फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल प्रेझेंट असतील, सेलच्या व्हेरियस सेल ऑर्गेनेल मध्ये सुद्धा फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल प्रेझेंट असतील. मग आता या फॅटी ऍसिडच्या मॉलिक्युलला आपल्याला ब्रेकडाऊन करायचं आहे. आता आपण डिरेक्टली तर यांचं ब्रेकडाऊन करू शकत नाही ना, कारण की जर आपल्याला या लिपिडचं ब्रेकडाऊन करणारी, या फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन करणारी एन्झाईम, समजा आपण म्हटलं की ते सायटोप्लाझम मध्ये यांचे एन्झाईम प्रेझेंट आहे, किंवा मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये यांचे एन्झाईम प्रेझेंट आहे, तर हे जर एन्झाईम सायटोप्लाझम मध्ये ऍक्टिवेट झाले, चुकून ऍक्टिवेट झाले, किंवा ऍक्टिवेट ऑलरेडी असले, तर काय होईल, इथे यांचं ब्रेकडाऊन होईल, यांचं ब्रेकडाऊन इथे होत राहणार, आणि ब्रेकडाऊन होता होता सेलच्या मेम्ब्रेनला सुद्धा हे डॅमेज पोहोचवू शकतात. म्हणून फॅटी ऍसिड जे असतात ते एका वेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला त्यांचं ब्रेकडाऊन करण्याच्या आधी फॅटी ऍसिडला आपल्याला एका वेगळ्या, एका डिफरंट फॉर्म मध्ये फॅटी ऍसिडचं आपल्याला कन्वर्शन करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, आपल्याला फॅटी ऍसिडचं ऍक्टिव्हेशन करावं लागेल फॅटी ऍसिडच्या ब्रेकडाऊन करण्यासाठी. आता नेचर बघूया फॅटी ऍसिडचं कशा पद्धतीने असतं. दे आर हायड्रोफोबिक इन नेचर अँड नॉन पोलर इन नेचर. नॉन पोलर नेचर म्हणजे ते हेट द वॉटर, त्यांना वॉटरची भीती वाटते. हायड्रोफोबिक म्हणजे दे हेट द वॉटर. नॉन पोलर म्हणजे दे आर नॉन पोलर, म्हणजे ते वॉटर सोबत राहू शकत नाही. चौधरी साक्षी, काय प्रॉब्लेम आहे बेटा, हँड रेज केलाय तुम्ही. दे आर हायड्रोफोबिक, ओके, दे आर हायड्रोफोबिक अँड नॉन पोलर इन नेचर. इट कंटेन्स अबाउट 50-20% ऑफ बॉडी वेट इन ह्युमन, म्हणजे ह्युमनचं जे काही बॉडी वेट आहे त्याच्या 15-20% काय असतात, आपल्याला लिपिड्स प्रेझेंट असतात. सो ट्रायग्लिसराइड्स ऑर ट्रायग्लिसरॉल आर मोस्ट अबंडंट लिपिड. लिपिडचा एक फॉर्म आपल्याकडे आहे ट्रायग्लिसराइड्स आणि ट्रायग्लिसरॉल्स. आता लिपिडचं जर तुम्ही क्लासिफिकेशन डिटेलमध्ये कधीतरी स्टडी केलं असेल तर तुम्हाला तिथे दिसेल की लिपिड्स अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, ग्लिसराइड, ट्रायग्लिसराइड, डायग्लिसराइड, मोनोग्लिसराइड्स, अशा पद्धतीचे त्यांचं क्लासिफिकेशन असतं. पण तुटताच या लेवलवरती आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं आहे की ट्रायग्लिसराइड्स आणि ट्रायग्लिसरॉल्स आर मोस्ट अबंडंट लिपिड. ट्रायग्लिसराइडला मोस्ट अबंडंट लिपिड्स आपले आहेत. मोस्ट ऑफ द ट्रायग्लिसराइड आर स्टोअर्ड इन ऍडिपोज टिश्यू. सगळ्यात महत्वाचा एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतं, वेअर द ट्रायग्लिसराइड आर स्टोअर्ड इन द ऍडिपोज टिश्यू. आता तुम्हाला हे काही जे कलर्स मध्ये हायलाइटेड पॉइंट दिसतात तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे.
तुम्ही कधीही नोट्स लिहिताना तुम्ही लिहून घ्यायचे हे जे कलरचे हायलाइटेड किंवा ज्याला आपण अंडरलाईन करतो ते पॉइंट तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतं. मग म्हणायचं नाही की सरांनी आउट ऑफ सिलेबसचे क्वेश्चन टाकले म्हणून. सो ट्रायग्लिसराइड्स आर द मोस्ट अबंडंट लिपिड. सगळ्यात जास्त लिपिडचे फॉर्म कोणत्या प्रेझेंट मध्ये असतात? ट्रायग्लिसराइड्सच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. मोस्ट ऑफ द ट्रायग्लिसराइड आर स्टोअर्ड इन ऍडिपोज टिश्यू. कुठे होते त्यांचं स्टोरेज? ऍडिपोज टिश्यू मध्ये प्रेझेंट होतं अँड सर्व्ह एज अ एनर्जी पर्पज. आता का बरं स्टोअर केले आपण? कारण की त्यांना आपण ऍज अ एनर्जी म्हणून त्यांचं युटिलायझेशन आपल्याला करायचं असतं. सो फॅट ऑल्सो ऍक्ट ऍज इन्सुलेटिंग मटेरियल. आता तुम्हाला माहिती आहे की जे पोलर रिजनला ॲनिमल्स असतात, समजा एक बिअर झाला, पोलर बिअर जर आपण कन्सिडर केला किंवा आपल्याकडचा बिअर कन्सिडर केला की या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण की पोलर बिअर हा मोर फॅटी असतो, त्यांच्याकडे फॅटचं प्रमाण जास्त असते. तर का बरं असं असते की तिथे थंडीचं प्रमाण जास्त असते, तिथे टेम्परेचर कमी असते. आता ते टेम्परेचर त्या टेम्परेचरचा बॉडीवर ऍडव्हर्स इफेक्ट होऊ नये यासाठी नेचरने काय केलं, इव्होल्युशनने काय केलं की त्यांच्यामध्ये फॅटचं पर्सेंटेज वाढवलं. सो फॅट्स ऍक्ट एज अ इन्सुलेटिंग मटेरियल टू मेंटेन बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी फॅटचा हा सगळ्यात महत्वाचा रोल असतो. एखादा फॅटी माणूस असतो, एखादा जाडजूड माणूस असतो की ज्याला थंडीच्या काळात जास्त थंडी लागत नाही, आणि एखादा बारीक चिरीक माणूस असतो की ज्याला थंडीच्या काळामध्ये जास्त थंडी वाजते. ते का बरं होतं की फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्पेसिफिक पर्सन मध्ये बॉडी टेम्परेचर मेंटेन राहण्यास मदत होते. ट्रायग्लिसराइड आर प्रीडॉमिनंट स्टोरेज फॉर्म ऑफ एनर्जी. प्रीडॉमिनंट म्हणजे ट्रायग्लिसराइडचे डॉमिनंट फॉर्म ऑफ एनर्जी स्टोरेज कोणता आहे? आपला ग्लायकोजन. ग्लायकोजन नंतर कोणता येतो? आपला ट्रायग्लिसराइड. ट्रायग्लिसराइडला जेव्हा बॉडीमध्ये एंटर होतो त्यांचं ब्रेकडाऊन केलं जातं, आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर त्यांना सरळ स्टोरेज केलं जातं. जेव्हा त्यांची रिक्वायर असते तेव्हाच त्यांच्याकडून आपण एनर्जी ही युटिलाइज करतो. ग्लुकोज सारखं तर नसतं की ग्लुकोज बॉडीमध्ये गेल्याबरोबर त्यांच्यापासून एनर्जी डिराईव्ह केल्या जाते, तर तसं फॅट्सचं नसतं. फॅट्स आर ऑर ट्रायग्लिसराइड्स आर प्री डॉमिनंट स्टोरेज फॉर्म ऑफ एनर्जी. ट्रायग्लिसराइड्स आर हायली कॉन्सन्ट्रेटेड. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जवळजवळ एकमेकांच्या जवळ ते चिपकून राहू शकतात, आणि त्यांच्यामध्ये एनर्जी जास्त असते. 9 कॅलरी पर ग्राम त्यांच्यामध्ये इतकी एनर्जी असते. बिकॉज दे आर मोर रिड्यूस फॉर्म. त्यांचं स्ट्रक्चर जास्त रिड्यूस असल्यामुळे त्यांच्यामध्ये एनर्जी जास्त असते. पण जे काय आपण कार्बोहायड्रेट स्टडी केले किंवा प्रोटीन स्टडी केले त्यांच्यामध्ये फक्त 4 कॅलरी पर ग्राम इतकी एनर्जी असते. म्हणजे 1 ग्राम जर कार्बोहायड्रेट आपण ब्रेकडाऊन केला त्याच्यापासून आपल्याला फक्त 4 कॅलरी एनर्जी आपण मिळते. पण तेच आपण ट्रायग्लिसराइड जर 1 ग्राम ट्रायग्लिसराइडचं आपण ब्रेकडाऊन केलं त्याच्यापासून आपल्याला 9 कॅलरी इतकी एनर्जी आपल्याला मिळते. सो तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, व्हाय ट्रायग्लिसराइड्स आर स्टोअर्ड मोर इन द बॉडी दॅन ग्लायकोजन. आता तुम्हाला माहिती आहे की ग्लायकोजनचं स्टोरेज मसल मध्ये होतं, ट्रायग्लिसराइड हे ऍडिपोज टिश्यू मध्ये स्टोअर केलं जातं. आता तुम्हाला फिजिओलॉजिकल लेवलवरती माहिती असेल की ट्रायग्लिसराइडचं स्टोरेज हे जास्त असतं, बॉडीमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं ग्लायकोजनच्या तुलनेत. तर असं का बरं होत असेल? Any guesses? चला, असं का बरं होतं? बिकॉज ट्रायग्लिसराइड्स आर नॉन पोलर इन नेचर. ते काय असतात? नॉन पोलर नेचरचे असतात, म्हणजे ते वॉटर सोबत राहू शकत नाही. आणि कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स, जे ग्लुकोज ग्लायकोजन्स आणि कार्बोहायड्रेट प्रोटीन्स जे असतात ते पोलर नेचरचे असतात. आणि त्यांचं जर स्टोरेज करायचं असलं आपल्याला, त्यांचं स्टोरेज करायचं असलं तर त्यासाठी काय करावं लागेल? त्यांचं असोसिएशन हे वॉटर सोबत होणार, त्यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असेल. पण ट्रायग्लिसराइडच्या केसेसमध्ये काय असतात? ते विदाउट वॉटर हे स्टोरेज होऊ शकतात. अँड व्हाय? बिकॉज दे आर नॉन पोलर इन नेचर. बट ग्लायकोजन अँड प्रोटीन्स आर पोलर अँड कंबाइन्स विथ वॉटर फॉर स्टोरेज. म्हणून इव्होल्युशनने काय केलं? आपल्याला एक दुसरा कंपाऊंड दिला, ट्रायग्लिसराइड दिला, त्यांचं आपण स्टोरेज केलं. जेव्हा एनर्जीची रिक्वायरमेंट असते त्याचं ऑक्सिडेशन करून आपण एनर्जी डिराईव्ह करू शकतो. पण ग्लायकोजन आणि प्रोटीन्सला जर आपण आपल्या इव्होल्युशनने स्टोअर केलं असेल तर माणसाचं वेट खूप वाढलं असतं. माणसामध्ये वॉटरचं वेट जास्त वाढलं असतं. आणि जे आपण ह्युमन आहे, ह्युमनचं नॉर्मल स्ट्रक्चर असं दिसलं नसतं. आपण सगळे लट्टपुष्ट दष्टपुष्ट एकदम गबूगबू आपण सगळे दिसलो असतो. सो ट्रायग्लिसराइडचं आपल्याला बघायचं आहे ब्रेकडाऊन. सो लॉंग चेन फॅटी ऍसिड्स आणि मिडियम चेन फॅटी ऍसिड्स हे दोन फॅटी ऍसिडचे स्ट्रक्चर आपल्याकडे आहेत.
सो लॉंग चेन फॅटी ऍसिड काय होतं की लॉंग चेन फॅटी ऍसिडचं जे ब्रेकडाऊन होतं त्यांचं सुरुवातीला ऍक्टिव्हेशन होतं. त्यांचं सुरुवातीला ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर लॉंग चेन फॅटी ऍसिड्स आर कन्वर्टेड इन टू ऍसिटाइल को ए, अँड ऍसिटाइल को ए हा डिरेक्टली यांच्यामध्ये एंटर होऊ शकत नाही, त्यासाठी एक कार्निटिन शटल नावाचा शटल आपल्याला युज करावा लागतो, ज्या शटलचा युज करून आपण आपला ऍसिटाइल को ए मायटोकॉन्ड्रियामध्ये पाठवू शकतो. पण तेच मिडियम फॅटी ऍसिड चेन, मिडियम फॅटी ऍसिड चेन पासून मीडियम फॅटी ऍसिड चेन डिरेक्टली एंटर्स इन टू द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, आणि त्यांचं डिरेक्ट मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये एंटर झाल्यानंतर तिथे काही एन्झाइम्स याच्यावर ऍक्ट होतील आणि तिथे ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये त्यांचं फॉर्मेशन होईल. आता तुम्हाला माहित आहे ऍसिटाइल कोएन्झाइम हा आपल्या टीसीए सायकलसाठी, क्रेब सायकलसाठी आपल्याला आपला प्रिकर्सर आहे, आणि याच ऍसिटाइल कोएन्झाइम पासून आपण आपली टीसीए सायकल चालवू शकतो, आणि टीसीए सायकल चालल्यानंतर आपल्याला एनएडीएच आणि एफएडीएच टू अबंडंट अमाऊंट मध्ये भेटतील, आणि त्याच एनएडीएच टू एफएडीएच टू ला आपल्याला ईटीएस मध्ये पाठवून आपण एनर्जी आपली एटीपी रिक्वायर आपण करू शकतो, त्याच्यापासून आपल्याला काय मिळतील एटीपी. पण लॉंग चेन फॅटी ऍसिडच्या कॉन्सेप्ट मध्ये असं आहे की लॉंग चेन फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन डिटॉक्सिडेशन हे सायटोप्लाझम मध्ये होतं आणि तिथे ऍसिटाइल कोएन्झाइम बनतो. ऍसिटाइल कोएन्झाइम बाय मीन्स ऑफ कार्निटिन शटल, कार्निटिन शटलचा युज करून हा मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये पाठवला जातो, आणि ऍसिटाइल कोएन्झाइम मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये गेल्यानंतर त्याचं क्रेब सायकल मध्ये तो एंटर होतो. क्रेब सायकल मध्ये एंटर झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की क्रेब सायकल मध्ये एंटर झाल्यानंतर ऍसिटाइल कोए काय काय करेल, तो कशा पद्धतीने एनएडीएच टू एफएडीएच टू हा डिराईव्ह करेल आणि एटीपीचं कन्वर्शन आपल्याला मिळेल आणि तिथे आपल्याला एटीपी मिळतील. सो ट्रायग्लिसराइड्स आर मेनली स्प्लिटेड इन टू दी फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसरॉल्स. ग्लिसरॉलची मॉइटी त्यांच्याकडे असते आणि याच फॅटी ऍसिडचा आपल्याला ब्रेकडाऊन करायचं आहे, आणि हे ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला करायचं आहे बीटा ऑक्सिडेशन. बीटा ऑक्सिडेशनचा युज करून आपल्याला ऍसिटाइल कोएन्झाइम बनवायचा आहे आणि हा ऍसिटाइल कोएन्झाइम आपल्याला पाठवायचा आहे सायट्रिक ऍसिड सायकलमध्ये. सायट्रिक ऍसिड सायकलमध्ये पाठवल्यानंतर आपल्याला तिथे एनएडीएच आणि एफएडीएच टू मिळतील, आणि हेच एनएडीएच टू आणि एफएडीएच टू फर्दर ईटीएस मध्ये आपण पाठवू, आणि ईटीएस मध्ये पाठवल्यानंतर आपल्याला एटीपीचे मॉलिक्युल्स आपल्याला डिराईव्ह होतील. आता ही सगळी प्रोसेस कशा पद्धतीने होते हे आपण डिस्कस करूया उद्याच्या लेक्चरला. सो आपण आज बघितलं लिपिड बद्दल, लिपिड काय असतात, लिपिड कुठून डिराईव्ह होतात, लिपिडचे कंपोनंट काय काय असतात, लिपिड कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतं, हे सगळं आजच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं. उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया लिपिडचं ब्रेकडाऊन कशा पद्धतीने होतं.